आणि कॉमेडीचा कार्यक्रम बघायचा असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हल्ली लोक बघायला लागलेले आहेत. आज खरं तर योग वेगळा आलेला आहे, प्रबोधन यात्रा आणि शिवसंवाद यात्रा हे एकत्र आलेली आहे. आणि एरवी असं असतं की साधारणपणे सुषमाताई बोलायला लागल्या की संपूर्ण महाराष्ट्र फोनवर बघत असतो आणि ऐकत असतो. अनेक घरं अशी आहेत की ज्यांच्या घरोघरी कोण ना कोणतरी असतं, प्रबोधन यात्रा असली की प्रबोधन यात्रेचं भाषण ऐकायचं, सुषमाताईंचं भाषण ऐकायचं, संजनाताई देखील भाषण करतात सगळीकडे जाऊन त्यांचं ऐकायचं, आणि कॉमेडीचा कार्यक्रम बघायचा असेल, नाही माझा नाही पण आपल्यातूनच जे 40 गद्दार गेलेले आहेत, जुनी कॅसेट ऐकायची असेल तर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ऐकायचा. आणि काय झालं? नाही ठीक आहे, आवाज पोचतोय. हे तबला येतो ते ठीक आहे, थोडं येऊ दे. आणि कॉमेडीचा कार्यक्रम बघायचा असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हल्ली लोक बघायला लागलेले आहेत. पण झालं असं आहे की कधी कधी असं वाटायचं, अरे कॅसेट थोडी तरी पुढे जाईल. सुषमाताई तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकता की नाही मला माहिती नाही, तसं मी पण ऐकत नाही जास्ती, ऐकण्यासारखं तसं जास्ती नसतं कारण मी एकदा ऐकलेलं ते मला माहिती आहे, तर ती एक टेम्पलेट त्यांची झालेली आहे. बरोबर आहे, कोण बोललं? आता त्यांना मला सांगायचं 6 नाही 9 महिने झाले आहेत, थोडं भाषण अपडेट करा, आता त्यांना सांगायला पाहिजे आपण. पण दहीहंडीला गेले तेव्हा सांगायचे 6 महिन्यापूर्वी आम्ही दहीहंडी खेळलो, थर लावला आणि हंडी फोडली, मध्ये रेसिंग कुठेतरी बघायला गेले, शर्यत बघायला गेले, गाडीचं रेसिंग, तिथे बोलले आम्ही रेस खेळलो आणि ती रेस जिंकलो. क्रिकेट मॅच बघायला गेले, तिथे बोलले आम्ही वर्ल्ड कप खेळलो आणि वर्ल्ड कप जिंकलो. पण अजूनही ते कुठच्याही निवडणुकीच्या प्रचाराला गेले नाही आहेत. का माहिती आहे का? कारण त्यांच्यात ही हिंमत बोलायची नाही आहे की आम्ही निवडणूक लावली आणि निवडणुकीत जिंकलो. हिंमतच नाही आहे. अजून एक सुद्धा निवडणुकीच्या प्रचाराला गेलेला नाही आहेत, अजून एक सुद्धा निवडणूक लावायची ताकद नाही, हिंमत नाही आहे. असे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या राज्यावर राज्यकर्ते म्हणून बसलेले आहेत. खरं तर आजपासून आपली सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. जो काही निर्णय येईल तो येईल, निकाल येईल तो येईल, जेव्हा येईल तेव्हा येईल. पण त्याच आधी, नाही ठीक आहे, थोडी खरखर मला वाटतं स्पीकरने पण खोके घेतले असतील. म्हणजे ह्या आता ठीक आहे, आता येतोय का? आता असं असं समजून घ्या की मी गातोय आणि मला बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. ठीक आहे, आता हा बंद केला मी माईक. हा जाऊ दे बाजूला, हा आपल्यातून गेला आता माईक, तिथे पाठवला आपण पलीकडे. मग त्याला सुरतेच्या मार्गाने जायला लागेल. पण ही जशी तुम्ही इथे घोषणा देऊ शकता, मोकळेपणे देऊ शकता की 50 खोके एकदम ओके. अनेक गावांमध्ये मी फिरत आहे, अनेक वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांमध्ये जात आहे, वेगळ्यावेगळ्या जिल्ह्यात जात आहे, तालुक्यात जात आहे. आणि आत्ताचा जो काही माझा प्रयत्न आहे ह्या टप्प्यातला, शिवसंवाद यात्रेतला, तो असा प्रयत्न आहे की ज्या ज्या गावांपर्यंत आपण एरवी पोचत नाही किंवा पोचू शकत नाही, निवडणुकीच्या धावपळीत आपण ज्या ज्या ग्रामसभा घेऊ शकत नाही, त्या ग्रामसभेत जाऊन बोलायचं. अक्षरशः 50 लोक असतील, 100 लोक असतील, 150 लोक असतील, अशा लोकांमध्ये जाऊन बोलायचं. आता एकदा माझं मन केलं की मुख्यमंत्र्यांच्या सभेतच जाऊन बोलायचं, कारण तिथे पण 50-100 वर लोक नसतात. बघितली ना सभा तुम्ही? पण ज्या ज्या सभेला मी जायला लागलो, मग कधी बीडमध्ये असेल, कधी संभाजीनगरमध्ये असेल, कधी कुठच्या आपल्या बदनापूरमध्ये असेल, जालना तालुक्यात असेल, सगळीकडे जात असताना जिथे जिथे मी जात होतो तिथे एक मला वेगळा अनुभव आला की ज्या पहिल्या ग्रामसभा होत्या त्या खरं तर मोठ्या सभा व्हायला लागल्या. ज्याच्यात माझी अपेक्षा होती की 150-200 लोकांच्या वरती सभा होणार नाहीत, तिथे 1000-2000 सभा व्हायला लागल्या. अक्षरशः बाजूची गावं देखील स्वतः येऊन तिथे बसायची, कुठेही आपण 1 रुपयाचा खर्च केला नाही, ना गाड्या लावल्या, ना टेम्पो लावल्या, ना कधी रिक्षा लावल्या.